जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बोला कर्नल साहेब. नाही मला कल्पना आहे की तुम्ही बिझी आहात. साधारणतः केव्हा फ्री असाल तुम्ही? काही काम होतं माझ्याकडे. नाही काही काम नाही आहे, सहजच भेटायचं. कर्नल साहेबांना मला भेटायचं सहज. आय एम सो सॉरी, ऍक्च्युली फोन माझ्याजवळ नव्हता. नाही पण तुम्ही आहात कुठे आणि फोन का नव्हता तुमच्याकडे? नाही त्याचं काय झालं, मी आई बाबांबरोबर हॉलमध्ये गप्पा मारत होते आणि फोन इथे बेडरूम मध्ये होता. कधी निघणार आता? निघेन आता थोड्या वेळात. थोड्या वेळात नाही, आता निघ. आता लगेच? हो. पथनाट्य करू नको असं राजवीरने सांगितलं का तुला? एक विचारू तुम्हाला. माझ्या कॉलेजची मुलं काही दिवसांपूर्वी बाबांना भेटून गेली आणि आज मला पण भेटली होती ती मुलं. कशासाठी? ती मुलं एक चॅरिटी शो करणार आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्या शो मध्ये मी डान्स करावा. तुम्हाला आवडेल जर मी त्या चॅरिटी शो मध्ये डान्स केला तर? काका इथे का नाही राहत आपल्या बरोबर? राजवीरला नाही पटत त्याच्या काकाचं वागणं. आता त्याची आई हे घर सोडून गेली ना, तरी सुद्धा या गोष्टीमध्ये तो काकालाच जबाबदार ठरवतो. राजवीर ऐका, तुम्ही फक्त एकदा सांगा की नेमका काय प्रॉब्लेम आहे. आय प्रॉमिस मी यापुढे हा विषय तुमच्या समोर कधीच काढणार. आज मूड एकदम छान दिसतोय तुमचा. मनवा माझा मूड नेहमीच चांगला असतो, तुम्हाला ते कळत नाही. हो का? मग संध्याकाळी डिनरला जाऊया आपण. चालेल, जाऊया ना. ठीक आहे, तयार राहा, कॉल करतो मी निघताना. मनवा करा, मजा करा. मी दोघ तरी एकमेकांबरोबर वेळ घालवा ना. साहेब प्रॉब्लेम झाले. शिवडीच्या निवृत्ती गाडीचा मृत्यू प्रथम दर्शनी अपघाती निधन वाटत असला तरीही पोलिसांना यात घातपाताचा संशय आला आहे. झालं का झेंडा वंदन? हो. आपण प्रजासत्ताक दिन का म्हणतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचं कायमस्वरूपी संविधान स्थापन करण्यासाठी एक समिती नेमली गेली आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अमलात आणण्यात आलं. त्याचे खरं तर देव आहे की नाही मलाही माहीत नाही, पण तरी मला असं वाटतं की एक अदृश्य शक्ती आहे. नाही माझं त्या सगळ्या गोष्टींबद्दल काय मत आहे तुम्हाला माहिती आहे, पण ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे की माझा विश्वास तुमच्यावर आहे, तुमच्यावरच्या प्रेमावर आहे. अरे अजय, तू मला जे नितीशचं ऑफर लेटर वाचायला दिलंस ते तू नीट वाचलं नाहीयेस का? का रे, काय झालं? नितीशची सरसरळ फसवणूक करतायत ते. पण ते ऑफर लेटरमध्ये तसं नाहीये का? लकर अरे, त्यांनी ऑफर लेटरवर सही केली आहे. प्रोजेक्ट जरी नवीन असलं तरी फायनान्सची रिस्क आम्ही घेतोय. आणि तरी तुला असं वाटत असेल की तुला ओनरशिप हवी आहे तर ठीक आहे, आण फायनान्स, घे रिस्क आणि कर काम. कोणी सांगितलं होतं तुला हे बोलायला? उद्या समजा तो प्रोजेक्ट दुसऱ्या कोणीतरी स्टडी केला, त्याला आवडला आणि फायनान्स करायला रेडी झाला आणि नितीश 50 लाख रुपये घेऊन आला, मग काय मालक बनवायचं त्याला? पण एका शेवटच्या प्रश्नाचं मला खरं खरं उत्तर हवंय. काय खरं खरं उत्तर द्याल? कम इन. सर, थोडं बोलायचं होतं. बोला. ऍक्च्युली आमच्याकडे नितीश आला होता. कशासाठी? त्याने ऑफर लेटर स्टडी केलं, त्याचं असं म्हणणं आहे की कंपनीचे मालकी हक्क त्यालाही हवेत. पण मी त्याला सांगितलं की नवीन प्रोजेक्टमध्ये फायनान्स करणं खूप मोठी रिस्क आहे आणि तरी तुला मालकी हक्क हवे असतील तर तू अर्धा फायनान्स आण आणि काम करायला सुरू कर. मूर्ख आहे तो नितीश.
अजय कोणी सांगितलं होतं तुला हे बोलायला? कोणी सांगितलं होतं? नाही तो तसं बोलला म्हणून. तो काहीही बोलला असेल पण तुला तुझी अक्कल चालवायला कोणी सांगितली होती? त्या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर मी केलं तुला. काही मेरिट नसताना ती पोस्ट दिली तुला. मग असं कसं काय वागलास तू? का बोललास? दादा तो नाही आणणार फायनान्स. 50 लाख जमा करणं त्याला या जन्मातही शक्य नाही. एक शब्दही बोलायचा नाही आता. उद्या समजा तो प्रोजेक्ट दुसऱ्या कोणीतरी स्टडी केला, त्याला आवडला आणि फायनान्स करायला रेडी झाला आणि नितीश 50 लाख रुपये घेऊन आला, मग काय मालक बनवायचं त्याला? बोल ना आता काय झालं. सॉरी. का बोललास तू त्याला? युसलेस. सॉरी दादा. सॉरी सर. ही नाटकं माझ्या समोर नाही करायची. मला काही फरक पडत नाही त्याचा. तुम्ही कशाला घाबरताय दवे? तुमचा तर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला पाहिजे. इतकी वर्ष झाली काम करताय कंपनीमध्ये पण काम कसं करायचं अजून कळत नाही तुम्हाला. दवे युसलेस आहात तुम्ही, माहितीये तुम्हाला. सॉरी सर. आउट सर. पण आउट. या घराचा मालक राजवीर, त्यांनी मला सांगितल्याशिवाय मी कसं काय या घरात राहायला येणार? नाही का? पण काका माझं बोलणं झालंय त्यांच्याशी याविषयी. माझ्याकडे काही फिक्स डिपॉझिट्स आहेत, सेव्हिंग्स आहेत, ते मी तुला देतो. पण हे प्रोजेक्ट इंडिपेंडेंटली सुरू करायचं. असं प्लीज नका करू. आई अगं तूच म्हणाली होतीस ना यातून काहीतरी मार्ग निघेल म्हणून. म्हणजे तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये तर? मनूच्या आयुष्याशी खेळताय तू. काही महत्वाचं बोलायचंय का? हो, महत्वाचंच बोलायचं. आपल्या घरात ज्या घटना घडत आहेत त्याच्या मागे नक्की कोणाचा हात आहे हे मला कळलंय. मधुरा, काही नाही, दादा खरंच निघाला युकेला. मी काय म्हणते? काहीतरी कारण काढून तुम्ही या ना भेटायला दादाला. का ग? अगं तुम्ही त्याला भेटायला हवं. म्हणजे त्याला असं वाटायला हवं ना की दादाची आणि मीराची तुम्हाला खूप काळजी वगैरे वाटते. आणि हो, तिथे पोहोचल्यावर कॉल करा, निदान एक मेसेज. थँक यू सर. असं का वागले हे? किती घाई असली तरी मला माझ्या बायकोशी बोलायचं असं सांगून थांबू शकले असते. काम करताय का? लय झकास, लय भारी. आई अंबाबाई, तन्मयने आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचं ठरवलंय. त्याला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे आई. त्याचा धीर खचू देऊ नकोस, कारण तन्मय जर आता खचला तर त्याला आता पुन्हा उभं राहणं खूप अवघड होऊन बसेल. त्याचं भविष्य आता तुझ्या हातात आहे. एक एक मिनिट पकड ना जरा हिला. हो हो, एक मिनिट थांब. हो हो हो.